हेलो स्टूडेंट, टुडे आई एम गोइंग टू टीच यू प्रॉब्लम नंबर 3 ऑन टेक्स्ट बुक पेज नंबर 29। इन दैट प्रॉब्लम रुचा एंड जुली आर पार्टनर शेयरिंग प्रॉफिट एंड लॉसेस इन देअर कैपिटल रेशो। म्हणजे रुचा आणि जुली हे पार्टनर्स त्यांचा प्रॉफिट आणि लॉसेस हा त्यांच्या कॅपिटलच्या प्रमाणात वाटून घेणार आहे। म्हणजे ह्या गणितामध्ये त्यांचं जे कॅपिटल आहे 80,000 आणि 40,000 यांच्या प्रपोर्शनप्रमाणे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला वाटावा लागेल। त्यानंतर पुढे म्हणत आहेत, फ्रॉम द फॉलोविंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट। तर तुम्हाला पुढीलप्रमाणे ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही फायनल अकाउंट तयार करा। त्याच्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिसतो आहे। ट्रायल बॅलन्सच्या पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। या ॲडजस्टमेंटमध्ये पहिले ॲडजस्टमेंट सांगतायत ते, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 88,090,000, त्यामध्ये 88,000 कॉस्ट प्राईज आहे आणि मार्केट प्राईज 90,000 आहे। याची टीक ट्रायल बॅलन्सवर येत नाही। नंतर दुसरी ॲडजस्टमेंट सांगितली, रुचा अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस रुपीज 3,000 अँड रुपीज 2,000 रिस्पेक्टिवली फ्रॉम देअर पर्सनल यूज। त्यांनी ड्रॉइंग केली आहे, त्याची टीक पण या ट्रायल बॅलन्समध्ये येणार नाही। तिसरी ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशनरी बाय 7%। मोटर व्हॅनवर 1 आणि प्लांट अँड मशनरीवर आपण 1 टिक करणार। चौथी ॲडजस्टमेंट, रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट ऑन डेटर्स ॲट 5% इज टू बी क्रिएटेड। म्हणजे डेटर्सवर RDD चे 1 टिक होईल। त्याच्यानंतर पाचवी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस रुपीज 800 वेजेसवर 1 टिक होणार। आणि सहावी ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ रुपीज 6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट। तर याची परचेसेसवर 1 टिक आणि सन्ड्री क्रेडिटर्सवर 1 टिक करावी लागेल। आजच्या या प्रॉब्लेममध्ये तुम्ही 4 गोष्टी नवीन शिकणार आहात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे गणित वहीवर सोडविण्याचा प्रयत्न करा। ॲडजस्टमेंटच्या टिक करून झाल्यावर ट्रायल बॅलन्स या पद्धतीने आपल्याला दिसेल। मग यानंतर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात गणित सोडवूया। सर्वात आधी आपण फॉरमॅटिंग करून घेतली आहे, त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आलो। डेबिट साईडला दिले परचेसेस, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 2 परचेसेस, इनरला लिहू आपण 48,000 48,000। त्यानंतर पुढे दिलंय ट्रेड एक्सपेन्सेस, तर ट्रेड एक्सपेन्सेस हे कधी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले जातात तर कधी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। पण कधी लिहायचे याबद्दल एक नियम सांगतो, जर समजा ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेससोबत सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस किंवा मिसलिनियस एक्सपेन्सेस यापैकी एखादे आले असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे, आणि या चारींपैकी एकसुद्धा आलं नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिटला लिहायचे असतात। म्हणून ह्या गणितामध्ये जर तुम्ही ट्रायल बॅलन्समध्ये खाली बघितलं तर आपल्याला जनरल एक्सपेन्सेस आलेले आहेत, त्यामुळे आपण ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया। म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट सांगितली 3,000, टिक नाही म्हणून आपण आउटरला लिहू। त्यानंतर सॅलरी, सॅलरी येते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी, अमाऊंट सांगितली 4,500 4,500। त्यानंतर वेजेस अँड सॅलरी, वेजेस अँड सॅलरी येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरी, अमाऊंट सांगितली 2,800 इनरला घेऊ, त्याच्यावर एक टिक दिली, एक ओळ सोडू। त्याच्यानंतर दिलं आहे तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट, तर ॲडव्हर्टाईजमेंट सांगितली 4,000 कौसात सांगतायत 2 इयर्स। याचा अर्थ असा झाला की ॲडव्हर्टाईजमेंट ही 2 वर्षाकरिता 4,000 आहे, तर 1 वर्षाकरिता किती असायला पाहिजे तर 2,000। म्हणजे आपलं इयर 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 आहे। इथने ते इथपर्यंत 1 वर्ष होतं किंवा 12 महिने होतात, तर 1 वर्षासाठी आपण एक्सपेन्सेस ॲडव्हर्टाईजमेंटचे फक्त 2,000 करायला पाहिजेत। तर ॲक्च्युली आपण एक्सपेन्सेस पेड किती केले 4,000, म्हणजे 2,000 रुपये आपण जास्तीचे भरले।
यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येऊन आपण इथं लिहिणार टू ॲडवर्टाइजमेंट अमाऊंट इनरला येणार 4,000, खालच्या ओळीवर लेस ॲडव्हान्स अमाऊंट लिहिणार 2,000, ही जास्तीची भरलेली, आणि 2,000 रुपये करंट इयरचे ते गेलेत आउटरला. हे 2,000 सेकंड इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या असेटला. ॲडव्हान्स ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आउटरला लिहिणार 2,000. त्यानंतर आपल्याला पुढे दिले आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंतर सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स, सेल्समध्ये लेस रिटर्न, अमाऊंट सांगितली सेल्स रिटर्नची 8,000 रुपये इनरला घेऊ आपण. त्यानंतर पुढे सांगतायत फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी येतं असेट साईडला. फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट सांगितले 23,000, 23,000 घेऊ आउटरला. त्यानंतर सांगितलं ऑफिस रेंट. ऑफिस रेंट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ऑफिस रेंट अमाऊंट घेणार 5,000, 5,000 रुपये आउटरला. नंतर मोटर व्हॅन. मोटर व्हॅन येतं असेट साईडला. मोटर व्हॅन अमाऊंट दिली आहे त्यांची 40,000, 40,000 इनरला लिहू. एक टीक आहे, एक ओळ सोडू. स्टॉक सांगितला आहे 1/4/2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक. अमाऊंट सांगितली त्याची 89,500 म्हणून 89,500 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक म्हणून दर्शवू. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस आता येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट घेणार 2,500. त्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला. सन्ड्री डेटर्स अमाऊंट सांगितली 62,000, 62,000. एक टीक आहे, एक ओळ सोडून देऊ. त्याच्यानंतर कोल गॅस अँड फ्युअल येईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू कोल गॅस अँड फ्युअल अमाऊंट आहे 1,000, आउटरला घेऊ. टिक नाही आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हे नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला येतं. टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट सांगितली त्याची 800. नंतर दिलं कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं. टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट सांगितली त्याची 1,300 आउटरला. त्याच्यानंतर प्लांट अँड मशनरी. प्लांट अँड मशनरी येतं असेट साईडला. प्लांट अँड मशनरी अमाऊंट सांगितली त्याची 13,800. टीक आहे म्हणून इनरला घेऊन एक ओळ सोडूया आपण. त्यानंतर या पद्धतीने ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपली. आता येऊ क्रेडिट साईडला. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला सर्वात सुरुवातीला दिलं कॅपिटल अकाउंट. म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट 80,000 आणि 40,000 घेऊ. पुढे सांगितलंय तुम्हाला सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 22,000 इनरला, कारण त्याच्यावर अजून एक टिक दिलेली आहे. त्याच्यानंतर सेल्स 1,48,000 दिले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स 1,48,000, त्याच्यातनं मायनस 8,000 गेलेत, आउटरला जातील तुमचे 1,40,000, 1,40,000. त्याच्यानंतर पुढे सांगितले आपल्याला आरडीडी. सध्या आरडीडीचे ॲडजस्टमेंट सॉल्व केलेले नाही म्हणून आरडीडी रेकॉर्ड करायचं तुर्त राहू देऊ. पुढे बिल्स पेबल सांगितलं. बिल्स पेबल. बिल्स पेबल येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इकडे लिहून टाकू आपण बिल्स पेबल अमाऊंट सांगितली 12,000. त्यानंतर परचेस रिटर्न. परचेस रिटर्न येतं
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेसमधनं लेस रिटर्न 6,000 सांगितले, तर यांची वजाबाकी आपण नंतर करू कारण परचेसेसवर ॲडजस्टमेंट आली. तर ह्या पद्धतीने तुमचा ट्रायल बॅलेन्स संपला. त्यानंतर दिली ॲडजस्टमेंट. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागतील. त्यापैकी पहिले ॲडजस्टमेंट सांगितले क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 88,000 कंसात म्हणतायत कॉस्ट प्राईज अँड रुपीज 90,000 कंसात म्हणतायत मार्केट प्राईज. याचा अर्थ झाला की कॉस्ट प्राईजप्रमाणे 88,000 रुपये तर मार्केट प्राईजप्रमाणे 90,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचा एक नियम आहे की कॉस्ट प्राईज अँड मार्केट प्राईज विच एवर इज लेस दॅट इज कन्सिडर ॲज क्लोजिंग स्टॉक. म्हणजे कॉस्ट प्राईज आणि मार्केट प्राईज या दोघांपैकी जी किंमत लहान असेल ती तुम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्या. म्हणून क्लोजिंग स्टॉकची प्राईज इथं 88,000 लहान आहे. मग क्लोजिंग स्टॉक घेणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट घेणार 88,000. पुढे सेकंड इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटरला घेणार 88,000. तर दोन इफेक्ट आले, पहिला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा बॅलन्सशीटच्या असेटला. दुसरे ॲडजस्टमेंट सांगतायत रुचा अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस रुपीज 3,000 अँड रुपीज 2,000 रिस्पेक्टिवली फॉर दिअर पर्सनल यूज. म्हणजे त्यांनी वैयक्तिक वापरासाठी व्यवसाय संस्थेतनं 3,000 आणि 2,000 रुपये घेतले. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आपण, तिथं लिहिणार बाय गुड्स टेकन, खाली घेणार आपण पहिला पार्टनर रुचा, दुसरं घेणार जुली आणि अमाऊंट सांगितली अनुक्रमे त्यांची 3,000 2,000, आउटरला गेले 5,000. ही त्यांची ड्रॉविंग झाली. म्हणून पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, इथं लिहिणार टू ड्रॉविंग कंसात लिहिणार गुड्स टेकन, अमाऊंट घेणार तिथं 3,000 फर्स्ट कॉलमला, 2,000 सेकंड कॉलमला येईल. त्याच्यानंतर पुढे दिले तुम्हाला तिसरे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन मोटर व्हॅन बाय 5%. म्हणून मोटर व्हॅनवर येऊ आणि तिथं लिहू लेस डेप्रिसिएशन 40,000 चे 5% येतील 2,000. आता 40,000 मायनस 2,000 38,000 आउटरला आले. त्याच्यानंतर पुढे सांगतायत अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. म्हणजे प्लांट अँड मशिनरीवर पण 7% डेप्रिसिएशन सांगितलं. डेप्रिसिएशन 7% काढायचे किती 13,800 च्या 7% जर आपण डेप्रिसिएशन काढलं तर ते येतं 966 रुपये. बरोबर आहे. तर 966 रुपये हे प्लांट अँड मशिनरीच्या किमतीतनं 13,800 वजा गेलेत 12,834 रुपये. 12,834 रुपये हे आउटरला जातात. आता हे डेप्रिसिएशन 966 आणि हे 2,000 या दोघांचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन. टू डेप्रिसिएशन ऑन, याला अंडरलाईन करून पहिले दाखवू आपण मोटर व्हॅन अमाऊंट 2,000 आणि प्लांट अँड मशिनरी अमाऊंट 966 दोन्ही मिळून 2,966 आउटरला गेले. या पद्धतीने दोन इफेक्ट आले. त्यानंतर पुढची चौथी ॲडजस्टमेंट सांगतायत रिझर्व फॉर डाऊटफुल डेट ऑन डेटर्स ॲट 5%. म्हणजे RDD सांगितली
डेटर्सवर 5% म्हणून लेस, डेटर्सवर येऊन बॅलन्स शीटच्या असेटला लेस, आर डी डी 5% 62,000 5% काढावे लागतील आपल्याला। तर आर डी येते 3,100 येते 5%। आरडीडी येते 3,100। तर 3,100 हे 62,000 मधनं लेस केले तर ते शिल्लक राहतील 58,900। 3,100 सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला। इथे लिहिणार आपण टू न्यू आरडीडी, आरडीडी अमाऊंट आली 3,100, त्याच्या खालच्या ओळीवर लिहिणार लेस, ओल्ड आर डी डी, ओल्ड आर डी डी आपल्याला 1,200 सांगितली, 1,200 हे वजा गेले तर उरतील 1,900, किती उरतात 1,900। तर तेवढे आपण आउटरला दाखवून दिलेत। त्यानंतर पुढे आपल्याला पुढची ऍडजस्टमेंट सांगितली, आउटस्टँडिंग वेजेस ₹800, म्हणून आपण सर्वात आधी वेजेसवर येऊ, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरीवर इथे लिहू ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट सांगितली 800, ऍड करून आउटरला गेले 3,600। याचा सेकंड इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपीज आउटरला। त्यानंतर पुढे सांगतायत गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट। तर शेवटची सहावी ऍडजस्टमेंट सांगितली, परचेसेस 6,000 खरेदी केलं उधारीवर परंतु त्याची एंट्री अकाउंटिंग पुस्तकात रेकॉर्ड झालेली नाही, म्हणून परचेसेसवर येऊ आणि इथे लिहू ऍड अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड सांगतायत ते 6,000। तर 6,000 रुपये 48,000 ऍड केलेत आणि 6,000 लेस केलेत, तर आउटरला किती येतील 48,000 येतील। तर याचा सेकंड इफेक्ट अनरेकॉर्डेड परचेसेसचा सेकंड इफेक्ट येईल सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस अमाऊंट आपण दाखवू 6,000, आउटरला जातील 28,000। अशा पद्धतीने आपल्याला या सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व करता येतात। आता आपण गणित टॅली करूया। तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज जास्त वाटते तर ती टोटल येते 2,33,000, 2,33,000 तीच टोटल आपण डेबिटला लिहू 2,33,000। त्याच्यातनं ही सर्व बेरीज येते 1,45,900, ती वजा केली तर उत्तर येईल तुमचं 87,100। येणाऱ्या फिगरला आपण नाव देणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन कंसात बॅलेन्सिंग फिगर, सेकंड इफेक्ट देणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन अमाऊंट घेणार 87,100। त्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट आणि डेबिट साईडची कम्पेअर करून बघितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणून आपण इकडे घेऊ क्रेडिट साईडची बेरीज, ती येते 87,100। तीच डेबिट साईडला लिहू 87,100। आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटची टोटल ही 20,166 येते, 20,166 87,100 मधनं वजा गेले तर उत्तर येईल 66,934।
66,934. तर याला आपण नाव देऊ 2 नेट प्रॉफिट कॅरेट डाऊन. हा नेट प्रॉफिट दोन्ही पार्टनर्सला वाटावा लागेल. पहिला पार्टनर आहे रुचा, दुसरा आहे जुली. तर यांना कोणत्या रेशोने वाटायचं? तर आपल्याला कॅपिटल रेशो पहिल्या चोळीमध्ये सांगितलं होतं की पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल प्रपोर्शन, म्हणून त्यांचा कॅपिटल रेशो काढावा लागेल. त्यांचा कॅपिटल रेशो काढण्यासाठी आपल्याला त्यांचं कॅपिटल माहिती पाहिजे. त्यांचं कॅपिटल दिलं होतं 80,000 ॲज 40,000. हे 40 गेलेत, हे 40 गेलेत, 8 4, 4 1 4, 4 2 8, म्हणून त्यांचा रेशो काय झाला 2:1. मग ह्या 2:1 प्रमाणे आपल्याला किती पैसे वाटावे लागणार आहेत? तर 66,934 रुपये वाटावे लागतील. 66,934 रुपये हे जर 2:1 रेशो प्रमाणे जर वाटले तर तुम्हाला उत्तर मिळेल 44,623. रुचाला 44,623. आणि जुलीला 22,311. 22,311 हे उत्तर पॉईंटमध्ये जात होतं. तर ते उत्तर ॲक्च्युली येत होतं 44,622.66. म्हणून आपण इथे 1 रुपया वाढवून घेतला, 0.66 होते म्हणून. तर इथं 44,623 झालं आणि इथं 22,311.33 येत होतं, म्हणून इथे 22,311 द्रव दिलेत. या दोघांची बेरीज करून बघितली, परत 66,934 येत आहेत. आता हा नेट प्रॉफिट आला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कंसात लिहून देऊ बॅलन्सिंग फिगर. हा ट्रान्सफर होईल पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अमाऊंट येते 44,623 आणि 22,311. त्याच्यानंतर पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करू आपण. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज जास्त येते, तर ही बेरीज येते 1,24,623. ही येते 62,311. याच दोन्ही बेरीज डेबिटला लिहू 1,24,623 आणि 62,311. आता 3,000 रुपये 1,24,623 मधनं वजा केले तर उत्तर मिळालं 1,21,623. आणि 62,311 मधनं 2,000 वजा केले तर उत्तर आलं 60,311. उत्तर आलं 60,311. तर याला आपण नाव देऊ 2 बॅलेन्स कॅरेट डाऊन. कंसात बॅलेन्सिंग फिगर. हा ट्रान्सफर होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. पार्टनर कॅपिटल अकाउंट आपण लिहूनच ठेवलंय. रुचा आणि जुलीला अनुक्रमे अमाऊंट लिहून टाकू. इनरला 1,21,623 आणि 60,311. दोघांची बेरीज आपल्याला आउटरला घ्यावी लागेल 1,81,934. आता बॅलन्स शीट टॅली करू. जर आपण मित्रांनो बॅलन्स शीट टॅली केलं तर दोघं साईडची बेरीज आपल्याला सारखी यायला पाहिजे असते, म्हणजे आपलं बॅलन्स शीट टॅली होईल. मग डेबिट लायबिलिटीज साईडची बेरीज केली तुम्ही तर लायबिलिटीज साईडची बेरीज येते 2,22,734. आणि असेटची पण बेरीज केली तर 2,22,734 येते. तर अशा रीत्या आपल्याला हे गणित सोडविता येतं. या गणितामध्ये तुम्हाला 3-4 गोष्टी नवीन शिकायला मिळाल्यात, जसं की ट्रेड एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंट, ॲडव्हान्स आलं तर सब ॲडजस्टमेंट कशी सोडवायची, त्याच्यानंतर गुड्स टेकन पार्टनर्सने केला आहे, आणि कॅपिटल प्रपोर्शन म्हणजे पार्टनरचं कॅपिटलच्या रेशो काढून त्याप्रमाणे प्रॉफिट वाटायचा. तर या गोष्टी तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये शिकायला मिळाल्यात. यानंतर आपण दोन गणितं पार्टनर करंट अकाउंटची घेऊ, म्हणजे पार्टनर करंट अकाउंटचा पण भाग आपला संपेल. ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण.